हॅलो आणि नमस्कार शिक्षकांनो आणि पालकांनो, वेलकम बॅक टू जॉयस लर्निंग ऑफ व्ही स्कूल. आज आपण या व्हिडिओमध्ये क्लास 4 बाजीप्रभू अँड द मेमोरेबल बॅटल ऑफ घोळखिंड या धड्यामध्ये कुठल्या गोष्टींचा समावेश केला आहे आणि कुठल्या डेव्हलपमेंटल डोमेन्सवरती फोकस केला आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हा धडा एनईपीच्या बेसिसवरती बनल्या कारणाने 3 कॅटेगरीजच्या लर्निंग आउटकम्स दिल्या आहेत, नॉलेज, स्किल्स आणि व्हॅल्यूज. नॉलेजमध्ये स्टुडंट्सला घोळखिंडीचा बॅटल काय होता ह्याच्याबद्दल माहिती मिळेल आणि त्याचं पार्श्वभूमी म्हणजेच हिस्ट्री आणि वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे काय गोष्टी होते ज्याच्या कारणाने हा युद्ध झाला आणि बाजीप्रभूंचं महत्त्व काय होतं या घोळखिंडीच्या बॅटलमध्ये हे त्यांना या धड्याच्या आधारेवरती समजेल. स्किल्समध्ये मुलांना बाजीप्रभूच्या स्टोरीचा इन्स्पिरेशन मधून लीडरशिप क्वालिटीज, ऍक्टिव्हिटीच्या द्वारे त्यांचे कम्युनिकेशन स्किल्स ह्या सगळ्याच गोष्टी त्यांचे डेव्हलप होतील. त्यासोबतच व्हॅल्यूमध्ये शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ म्हणजेच विजडम इज ग्रेटर दॅन स्ट्रेंथ ह्या व्हॅल्यूजवरती ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत ते त्यांना या धड्यातून समजेल. हा धडा 2 डेव्हलपमेंटल डोमेन्सवरती फोकस करतो, सोशिओ इमोशनल अँड एथिकल डेव्हलपमेंट आणि लँग्वेज अँड लिटरेसी डेव्हलपमेंट. हा धडा स्टोरी बेस्ड अप्रोचवरती बेस्ड आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळे ऑडिओज दिले आहेत, वेगवेगळ्या रिडिंग आहेत. तर तुम्ही पण हा स्टोरी बेस्ड अप्रोच यूज करू शकता तुमच्या क्लासमध्ये. एक शेवटी एक टिप आहे, हा धडा शिकण्यासाठी शिक्षकांनी आणि पालकांनी मुलांची मदत करावी हीच विनंती आहे. धन्यवाद.